महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. नवापूर शहरातून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा नेऊन चोरट्या मार्गाने दारू विक्री केली जाते. तसेच रात्रीच्या सुमारास गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने दारू सप्लाय केल्याचे उद्योगधंदे वाढले आहेत. परंतु संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. नवापूर शहरातील भाजीपाला मार्केट जवळील करंजी ओवारा पुलावर अवैधरित्या दारू घेऊन जात असलेल्या गाडीला नवापूर पोलिसांनी पकडले. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत देशी विदेशी साधारणतः 1,05,420 रुपयांचा मद्यसाठा व 80,000 मारुती सुझुकी कार असा 1,85,000 रुपयांचा मुद्देमाल नवापूर पोलिसांनी जप्त केला आहे. मारुती सुझुकी कार क्रमांक GJ19A1491 मध्ये देशी विदेशी टँगो, इम्पिरियल ब्ल्यू, किंगफिशर बियर, रॉयल स्टँग विस्कीचा समावेश आहे. तर 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश शिंगा गावित वय 27 राहणार लक्कडकोट तालुका नवापूर, सलमान विजय वळवी वय 32 राहणार खोकारवाडा तालुका नवापूर यांच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक PR पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.